शिंदेगडाचे 13 खासदार कामाला लागलोय असं कृपाल तुमाळेंचं म्हणणं आहे. शिंदे साहेबांनी सांगितलंय तुम्ही कामाला लागा, रामटेकची जागा मला मिळालीच पाहिजे कारण मी विद्यमान खासदार आहे असं देखील तुमाळेंनी म्हटलं. कृपाल तुमाळे आपल्या सोबत आहे, भाऊ काय सांगाल, रामटेकची चुरस वाढताना दिसते आहे, तुम्ही तिथून खासदार आहे, 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहे, आता भाजपकडून सुद्धा त्या ठिकाणी दावा केला जातो. राजकारणामध्ये दावा करण्याचा अधिकार सर्वांना आहे, सर्वजण दावा करतात, परंतु जे काही पक्ष नेतृत्व ठरवेल, आम्हाला आमच्या शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आपलं काम करा, तुम्ही कामाला लागा. आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहे, 13 खासदार कामाला लागले आणि आमची चर्चा 18 सीटांवरती सुरू आहे आणि त्यातून जो मार्ग निघेल तो चांगला मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे. एक फेरी चर्चेची झाली आहे, आता एका फेरीमध्ये तो विषय संपून जाईल. चर्चेची फेरी जरी एक पहिली झालेली आहे, मात्र काही जागांवर अजूनपर्यंत म्हणजे एकमत होताना दिसत नाही, काही कमी जागा वाटायला येण्याची शक्यता सुद्धा. असं नाही आहे, कमी जागा आणि जास्त जागेचा प्रश्न नाही. ज्या जागा आम्ही मागितल्या त्या जागा, आमच्या ज्या जागा आहेत त्याच जागा आम्ही मागितल्या आहेत, त्यामुळे त्याची तो काही विषय येणार नाही. दोन्ही पार्टीचे नेते बसून तो विषय सामोपचाराने लवकरात लवकर सुटेल असा मला विश्वास आहे. रामटेकची जागा तुम्हालाच मिळेल? मिळायलाच पाहिजे, मी सिटिंग आहो आणि त्या ठिकाणी काम करतो आहे, गेल्या 10 वर्षापासून जनतेची सेवा करतो आहे, जनतेला पाहिजे असलेले त्यांची सर्व कामं करतो आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम या 10 वर्षामध्ये केलेलं आहे आणि माझा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे तो मला विश्वास आहे की मला तिकीट मिळेल. कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.